श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. बघा, येत्या 10 मेला आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेचा हा जो सण असतो तर तो 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. अक्षय तृतीयेला शक्यतो करून सोने आणि चांदी खरेदीला करायला विशेष महत्त्व असतं. असं म्हणतात की आपण जर अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी केली किंवा एखादी वस्तू आपण खरेदी केली तर आपल्या घरामध्ये ती वस्तू जी आहे तर ती तिळतिळाने वाढत असते. अशा काहीतरी परिस्थिती उत्पन्न होतात आणि त्या परिस्थितीमुळे आपण आपल्या घरामध्ये जर सोनं खरेदी केलं तर वर्षभर आपल्या घरामध्ये सोन्याची वाढ होत जाते. आपल्या घरामध्ये धन, सुख, समृद्धी, शांती, आयु, आरोग्य याची बरकत राहते. आता प्रत्येकालाच सोनं खरेदी करणं एवढं शक्य नसतं. आता त्यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला असं बघायचं आहे की आपण सोनं खरेदी नाही केलं, चांदी खरेदी नाही केलं तर अशा कोणत्या वस्तू आपण खरेदी करायला पाहिजे जेणेकरून अक्षय तृतीयेचं जे पुण्य आहे तर ते आपल्याला मिळेल आणि अक्षय तृतीयेला ज्यावेळेस आपण हे वस्तू खरेदी करू तर सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान असणाऱ्या ह्या वस्तू आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, धन, दौलत, आयु, आरोग्य, ऐश्वर याची बरकत घेऊन येतील. अगदी साध्या साध्या सोप्या सोप्या ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी जर आपण खरेदी केल्या तर नक्कीच आपल्या जीवनातले सर्व त्रास जे आहेत तर ते दूर होत असतात. अक्षय तृतीयेलाच भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची विशेष करून सेवा केली जाते. कारण का, बघा, माता लक्ष्मी ह्या कशाच्या देवता आहेत तर त्या समृद्धीच्या देवता आहेत आणि घरामध्ये समृद्धी यावी यासाठी या दिवशी माता लक्ष्मीची सेवा केली जाते. आणि याच दिवशी भगवान विष्णूने परशुरामाचा अवतार घेतला होता, हा त्यांचा 6वा अवतार होता, त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये पितरांचं पूजन केलं जातं आणि पितरांचं पूजन कसं करायचं याचाही व्हिडिओ चॅनलवरती अगदी प्रॉपरपणे टाकलेला आहे, तो व्हिडिओ जाऊन आवर्जून जाऊन चेक करा. आता ह्या कोणकोणत्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत याबद्दलची आपण माहिती घेऊया. आता अक्षय तृतीयेला तुम्हाला मी मुहूर्त वगैरे सर्व बऱ्याचशा मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. अक्षय तृतीयेला कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्याला मुहूर्ताची गरज नाही आहे. या दिवशी आपण सोने, चांदी, दागदागिने, त्यानंतर गाडी, बंगला, जमीन काहीही खरेदी करू शकतो, कोणत्याही वेळेमध्ये खरेदी करू शकतो, त्यामुळे तुम्हाला कोणताही मुहूर्त बघायची गरज नाही. या दिवशी तुम्हाला मी आता ह्याच्या वस्तू सांगणार आहे, यातली कोणतीही एक वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये खरेदी करून आणा. त्यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं, तर सर्वात महत्त्वाचं जे आहे तर ते म्हणजे मीठ. मीठ हे आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, धन, दौलत, आयु, आरोग्य याची बरकत घेऊन येत असतं, हे सर्वांनाच माहीत आहे. आणि बघा, मार्गशीर्ष गुरुवारचं जे पुस्तक असतं, आपण जर तुम्ही गुरुवार करत असेल तर त्या कथेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की मिठाशिवाय कोणत्याच पदार्थाला चव नसते, सर्व पदार्थ अळणी होऊन जातात. त्याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये सुद्धा मीठ खूप महत्त्वाचं असतं. मीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. मीठ हे माता लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. मिठाची उत्पत्ती सागर मंथनामधून झालेली आहे, त्यामुळे या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये 1 किलो मीठ हे खरेदी करून आणायचं आहे. मीठ कोणतं तर खडे मीठ तुम्हाला या दिवशी तुमच्या घरामध्ये खरेदी करून आणायचं आहे. आता ही सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुम्ही माठ खरेदी करून आणू शकता. माठ म्हणजे बघा, ज्या मातीचे भांडे असतात आपल्या घरामध्ये तर ते सुद्धा माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये असतात. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला घरामध्ये आता माठाची, आता उन्हाळा पण आहे तर आपल्याला माठाची सुद्धा गरज आहे, तर हा माठ जो आहे तो तुम्ही या दिवशी घरामध्ये खरेदी करून आणायचा आहे. त्यावरती स्वास्तिक काढायचं आहे, त्याचं पूजन करायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी भरून तो तुम्हाला आपल्या पिण्याच्या पाण्यासाठी वापरायचं आहे. आता ऑलरेडी जर तुमच्याकडे माठ असेल तर तुम्ही तो माठ जो आहे तर तो एखाद्या मंदिरामध्ये दान करू शकता किंवा मग तुम्ही
एखाद्या सार्वजनिक ठिकाणी सुद्धा हा जो माठ आहे तो दान करू शकता। आता ह्या माठामध्ये ज्यावेळेस बाहेरचे लोक पाणी पितील तर त्यावेळेस त्याचं जे पुण्य आहे तर ते पुण्य आपल्याला काम येईल, आणि कुठेतरी आपण जर एखाद्या खूप मोठ्या अडचणीमध्ये असेल तर हेच पुण्य आपले तिथेसुद्धा कामी येणार आहे, हे लक्षात ठेवा। त्यामुळे शक्य झालं तर माठ घरामध्ये असेल तर घरामध्ये घेऊन या, नाही तर एखाद्या पवित्र ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला तो दान करायचा आहे। तर अशा पद्धतीने त्यानंतर पुढची जी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पितरांचं पूजनासाठी या दिवशी आपल्याला कराकेळी ही खूप गरजेचं असतं। जर घरामध्ये स्त्री गेलेली असेल तर स्त्रीच्या स्मरणार्थ आपण केळीचं पूजन करत असतो। केळी कशा पद्धतीने असते हे सर्वांनाच माहीत आहे। आणि पुरुष गेलेला असेल तर पुरुषाच्या स्मरणार्थ आपण कराचं पूजन करत असतो। तर तुमच्या घरामध्ये जे कोणी गेलेलं असेल तर त्यांच्या स्मरणार्थ तुम्हाला हे आणायचं आहे आणि याचं पूजन करायचं आहे। पूजन कशा पद्धतीने करायचा याचा संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती आहे, आवर्जून जाऊन चेक करा। आता बघा, जर घरामध्ये दोन्ही व्यक्ती गेलेली असेल तर स्त्रीही गेलेली आहे पुरुषही गेलेला आहे तर दोन्हीही तुम्ही आणू शकता। त्यानंतर पुढचं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये जव आणि सातू खरेदी करून आणायचे आहे। जव आणि सातू जे आहे तर ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। शक्य झाले तर तितके जव आणि सातू तुम्हाला घरामध्ये खरेदी करून आणा। एक छोटे छोटे 10 रुपयाचे पॅकेट मिळतात बघा, ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य असतं ना तर त्या ठिकाणी छोटे छोटे पॅकेट मिळतात, तर तिथे तुम्ही ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या खरेदी करून आणू शकतात। याचं पुण्यसुद्धा आपल्या पदरामध्ये पडेल। हे जव आणि सातू आपण नेहमी आपल्या घरामध्ये ठेवायला पाहिजे, याने आयुष्यभर आपल्यावरती आपल्या घरावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो। तर ह्या ज्या वस्तू आहेत ह्याच वस्तूंना खरा मान आहे हेच आपण खरं विसरतो आहे की सोन्या चांदीपेक्षाही या वस्तू खूप महत्त्वाच्या आहे। या वस्तू आपण आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायला पाहिजे। आता नक्कीच तुम्हाला शक्य झालं तर ह्या वस्तू ज्या आहेत त्या खरेदी करून आणा, याचं पुण्य नक्कीच तुम्हाला मिळेल। त्याचबरोबर बघा, तुम्हाला शक्य झालं तर या दिवशी घरामध्ये जे गोमती चक्र असतं तर ते खरेदी करून आणा। गोमती चक्र भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे। त्याचबरोबर कवड्या, पिवळ्या कवड्या ज्या असतात तर त्या खरेदी करून आणा, त्या माता लक्ष्मीला प्रिय आहेत। आणि जे अक्षय तृतीयेची पूजा असते तर त्यामध्ये कवड्यांना विशेष महत्त्व दिलं जातं। तर नक्की तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत त्या घरामध्ये खरेदी करून आणण्याचा प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला या गोष्टींचा फायदा होईल। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या असे एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत। श्री स्वामी समर्थ।